त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज आदरराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं आपल्या मार्फत घोषित करतो. मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मताच्या फरकाने जानकर साहेब यावेळेला संसदेमध्ये आमच्या समेत काम करण्यासाठी असतील असा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त केला. एक असं आहे की राजेश पेटेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत. 2019 निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने लढत त्या ठिकाणी दिली. काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे ना, त्यांनीसुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाच्या मार्फत सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी निश्चितपणे घेणार. ज्येष्ठ सरकार आहे बीजेपी नेहमीचं त्यावेळेला म्हटलं होतं एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा छातीवर दगड ठेवून हा सगळा निर्णय घेतला होता. तर बेसिकली आता माधवराव जानकरांना देताना त्या बीजेकरांना बाजूला केलं तर असंच काहीतरी भावना होती तुमच्या मनात? नाही, एक असं आहे की एखाद्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याला आपण सांगत असतो त्याच्यामध्ये तो तयार यायला लागतो, परंतु महायुतीचं एकंदरीत व्यापक हित लक्षामध्ये घेतात आणि तसं जानकर साहेबांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये घेतात. तुम्ही म्हणताय तसं स्थिती नाही आहे, दगड ठेवणे इतपत स्थिती आठवण्याचं काही कारण नाही आहे. कारण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करायला लागत असतात. म्हणून आम्ही हा निर्णय अतिशय मोकळेपणाने किंतु परंतु कुठल्याही मनामध्ये न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला. सर, आज बाबतीत साताऱ्याच्या बाबतीत देखील सातारा नाशिकच्या अदलाबदल ही चर्चा चालू सुरू आहे. तर मोहिते पाटील काय हातात घेणार आहेत मला माहिती असं काही कारण नाही. ते काय हातात घेणार आहेत त्याची खबरदारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील. तो रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय दादा स्वतः श्री देवेंद्रजी एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणे झालेली आहे आणि महायुतीला पूरक पोषक पैचं काम रामराजे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या हातून नक्की त्या ठिकाणी होईल. सर, धाराशिव जागेबद्दल देखील ती जागा देखील तुमच्याच वाटेने जवळपास निश्चित आहे. वारंवार चर्चा होते. आज सकाळी देवजीने बद्दल विचारणार असता सगळ्यांकडून ठरवा, मात्र अजून उमेदवार सापडत नाहीये का? कारण तिथं जो सध्याचं विद्यमान खासदार आहे त्यांच्या विरोधात अजून ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीला सापडत नाही असं म्हणायचं, कारण खूप दिवस झाले ते रखडले. हे अजिबात त्याच्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 4-5 मजबूत उमेदवार आहेत, त्याच्यातून आम्ही कन्सिस्टन्सी उमेदवार शोधतो. उमेदवार आमच्याकडे पहिल्यापासून 4-5 आहेत की जे दावेदार आहेत आणि ते दावेदार नुसते नाहीत उमेदवारी पुरती निवडणुकीमध्ये यश मिळवण्यापण दावेदार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे काय वेळेला एकापेक्षा अधिक दावेदार असले तर थोडंसं कन्सेशन निर्माण करण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. मला असं वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत असंच घाई करतील तुम्हाला बोलून मला त्या जागेची उमेदवारी घोषित करावी लागणार. नाही, आता त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करायचं आहे आणि आत्ताच संधी मिळालेली आहे. पहिल्या टर्मचे आमदार आहे, नशीबवान आहेत ते. काय आदिती काय पहिल्या टर्मला राज्यमंत्री झाले, त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झाले. तर मग असं हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली पुढे आता आणतं आहे राज्याच्या राजकारणात. प्रत्येक जण शेवटी आपापल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून बोलणं स्वाभाविकच आहे. जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी राहू शकतात. त्याच्यामुळे जरी संजय सिरसाटजी बोलले असले तरी ते हे सतत बोलत आलेले आहेत की शेवटी अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्रितपणाने बसून घेणार आहे. त्यांनी या सगळ्या विषयाला काही कुठे छेद दिलेला नाही.
त्यांच्या पक्षासाठी त्याला काय वाटतं ते त्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मानण्यामध्ये काही गैर असं मी मानत नाही. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. आज सकाळपासून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कुळे साहेब रवींद्रजी चव्हाण यांच्या समेत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख 50 कार्यकर्त्यांची भेट झाली, त्यांची चर्चा झाली, मी त्या ठिकाणी होतो. आज संध्याकाळपासून ते उद्यापासूनच रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने माझ्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. बारामती बद्दल एवढं स्पष्ट असताना की उमेदवार जवळपास प्रचाराला लागलाय, सगळे तिथले जे काही नाराज आहेत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत, प्रत्येक ठिकाणी होते, उमेदवार का जाहीर होत नाहीये? खास करून बारामती म्हणजे सगळं गणितच फिरते तर उमेदवार का जाहीर होत नाही? गणित तिथेच फिरत राहणार नाही, त्याच्या दारा कोणाच्या कोणामध्ये शंका काय करणार आहे. आणि ते फिरताना गणित तो काटा जो आहे घड्याळाचा तो बरोबर तसाच लोलकाप्रमाणे फिरत राहणार आहे, त्याच्याबद्दल काही नाही. एक असं आहे की चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये एका दोन दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. असं काही देखील नाही, मी मुळात असताना महायुतीवरच होतो. माझा आमदार आहे त्याने जिल्हा परिषद सॉरी राज्यसभा आणि सर्वांना मतदान माझ्या आमदारांनी गुट्टीने महायुतीलाच दिलं. महायुतीपासून बाजूला होतो असं काही नव्हतं. विशेष म्हणजे राजकारणात एकमेकाचं चढ उतर होत असतात, मैत्री होत असते, गोंधळ होत असते, त्या माध्यमातून माझ्या पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली आणि मी पहिल्यापासून महायुतीवरच होतो. महायुतीवर काही हे झालं होतं पण महायुतीनं आम्ही तिकडे चर्चा चालल्यानंतर त्यांनी आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मी आदित्यदादा देवेंद्र भूमी एकनाथ शिंदेचं अभिनंदन करण्यासाठी. आज परभणी को लेकर के क्या निर्णय लिया गया है और अब तक परभणी को लेकर के क्या निर्णय लिया गया है और अब तक कितने उम्मीदवार घोषित हो चुके हैं? लोकसभा के चुनाव के लिए एनडीए के आरास में चर्चा शुरू है. जिस जगहों पर निर्णय हो गया उसके बारे में भारतीय जनता पक्ष ने मुझे लगता है 24 कैंडिडेट्स की अनाउंसमेंट की है. एकनाथ जी शिंदे साहब ने 8 उम्मीदवारों की घोषणा की है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा ने रायगढ़ और शुरू के बारे में उन्होंने घोषित किए हैं. परभणी की जगह राष्ट्रवादी कांग्रेस के कोटे में आ गई है और हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने और कोर ग्रुप के बाद माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब के साथ बात करने के बाद हमने ये तय किया कि जी जगह जो जगह परभणी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को मिली है उस जगह पर हमारे मित्र पक्ष के अध्यक्ष श्री जानकर साहब वो वहां पर लड़ेंगे. अब तक बारामती को लेकर के आपने 2 बार अधिकृत घोषणा कर दी है लेकिन अब ऑफिशियल आज भी मानते हैं कि टोटल 7 सीटों में से 5 सीटों पर आपके उम्मीदवार तय होंगे और सीटें भी तय होगी. देखिये 8 सीटों के लिए हम वहां पर हमारे पास चलेंगे. मुझे लगता है कि आने वाले 1-2 दिन में उसके बारे में तय हो जाएगा और जो कुछ हमारे उम्मीदवार घोषित करने के जस्ट वेट एंड वॉच फॉर अ कपल ऑफ डेज. अब नासिक और सतारा को लेकर जो संघर्ष चल रहा है कि सतारा या नासिक में से दोनों में से एनसीपी की प्रायोरिटी किस लोकसभा को लेकर है? संघर्ष नहीं है, चर्चा चल रही है. संघर्ष बोल गए तो आपको ऐसा लगेगा कि कुछ अलग बात चल रही है, उसके बारे में भी हम चर्चा कर रहे हैं. मुझे लगता है कि आने वाले दिनों में चाहे 1 या परसों तक इसके बारे में भी अंतिम निर्णय वहां पे हो जाएगा.
जानकर क्या एनसीपी के चुनाव चिन्ह पर लड़ेंगे या राष्ट्र के चुनाव चिन्ह पर परवनी से चुनाव? वो राष्ट्र के चुनाव चिन्ह पर ही लड़ेंगे। फक्त तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर फक्त ते सांगा।